शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय झगडेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील अभंग वस्ती येथे. आणि या अभंग वस्तीवरती आज आपण अशा तरुणांना भेटणार आहोत ज्यांनी एका गायपासून सुरुवात केली आणि आज दिवसाचं 80 ते 90 लिटर दुधाचं कलेक्शन आहे. पण आता हे पंजाबच्या गायी, दोनच गाय आणायला तुम्हाला कशा परवडल्या? ग्रुपने आम्ही गेलेलो होतो इथून. बरं, मग बाकीचे सगळ्यांचे दोन 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 घेतले झाले त्यांच्या. एक जण म्हणजे आमची एका दुसऱ्या जोडीदाराची, त्यांची एक गेली आणि माझी एक गेली, दोन गेल्या. बरं, किती काळ कमी होता गायला वेण? नाही, वेलीच होती. वेळल्यानंतर त्याचा ते झार गुतला, झार गुतल्यानंतर त्याचं इन्फेक्शन वाढत वाढत ते रक्तात पॉइजन झालं. ते हे झालं म्हणजे मला असं वाटलं का की आपला हा निर्णय चुकला? नाही वाटलं, म्हणजे नंतर वाटलं बरं का, पण असं वाटलं की आपण गेलो हे फायदा बी झाला, म्हणजे अनुभव बी जास्त आला आणि त्याचं जे आपल्या स्वतः आपण हे तर घेऊ शकलो नसतो ती गाई त्या क्वालिटीच्या. ते आज आपल्या गोट्यात 3 तयार झालेत. बरं, ही दोन कालवडी आणि ती एक गाय. बरं, ह्या पंजाबच्या गायींच्या कालवडी, म्हणजे हे चांगलं ब्रीड तुमच्याकडे तयार झालं. भविष्यामध्ये तुमच्याकडे 30 लिटरची सहज गाय उपलब्ध होऊ शकते. बरोबर, या पंजाबच्या गायचं काय सांगतील? आपल्या ज्या गायी आहेत यांचा दुधाचा काळ आणि यांच्या दुधाचा काळ किती फरक? फरक जास्त पडतोय ह्यांचा, एक आपल्या गायींपेक्षा 3 ते 4 महिन्याचा जास्त राहतोय. वेळेच्या टायमिंगला बरं, म्हणजे अशी हे करून आठवायला लागते. म्हणजे की तुम्हाला त्रास येते आठवण, दुधाची एवढी देते की ती आठवायला त्रास होतो. बर बर बर, आता काय म्हणजे की ह्यांना खाद्य काय देत आहे? तुमचं दिवसभराचं कसं चालतं शेड्यूल? हो, म्हणजे खाद्याला काय नाही, आता मुरगास एवढ्यात चालू केलाय. अगोदर आपल्या रानातली वली किराळीचीच वैरण होती, गिनीगोल नेपेरच आहे. हे दोन्हींच मिक्स करून वाळलं काय एकत्र घालून दोन तीन प्रकारचं टाकतो. सकाळचं 1.5 कॅरेट असतं, या 1.5 कॅरेट एका गायला 1.5 कॅरेटच्या हिशोबात आम्ही टाकतो आणि नंतर त्याच्या 4-5 वाजताच 1.5 कॅरेट टाकायचं आणि त्याच्यावरतीच पेंड पण टाकायचे. लगेच पेंड कुठले वापरतात? हिरा पेंड वापरतो. पेंड फक्त पेंडच आहे का अजून काय? त्याला भुसा मिनरल मिक्सर आहे की ते आहे, परत मकाचा भरडा आहे, कॅल्शियम पावडर वगैरे. हा, तीच चालू ना. बर बर, काय फायदा वाटतोय तुम्हाला या गोष्टीचा? कॅल्शियम पावडर हे वापरल्यानंतर गाय असं निरोगी राहते, ते जास्त असं चमक पण त्यांचा खर्च कमी म्हणजे की आरोग्यावरचा खर्च कमी आपला. त्याचं लसीकरण काय करताय का? लसीकरण आहे की सरकारी डॉक्टर येतात लाळेचं, त्या दिवशी पी बुस्टरचा एक डोस मारलेला इथं ह्यांनी. बर, असं म्हणजे तीन महिने. आता काय वाटतं तुम्हाला, तुम्ही धंदा सुरू केला तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस डोक्यामध्ये असणारे विचार, आता तुमच्या 8-10 गाय झाले चांगल्या पाहिजे, तर आताचे विचार काय फरक आहे तुम्हाला? काय पाठीमागे वळून बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? त्या टायमिंगचं वाटायचं म्हणजे एक गाय आपण त्या टायमिंगच असं जास्त गाय स्पीड मध्ये वाढवायचं. आता ते झालेत आपल्या पैसे 10 गायी तयार झाले ते, त्यामुळे बऱ्यापैकी अजून पुढे कालवडी पण आहेत. हा, कालवडी आहेत. आता चालू आपण सिमेंटच जास्त म्हणजे असं कालवडींच हे भरतो, म्हणजे चांगली इम्पोर्टेड सिमेंट वापरतोय. आता चालू सध्या तीच चालू आहे. स्वतःच आपण घरीच कालवडी तयार करून त्याच्यापासून गायी तयार करायची. स्वतःच म्हणजे गोठा बाहेरून तुम्हाला पंजाबचा पंजाब वरून ज्या गाय सेट झाल्यात किंवा ज्या कालवडे आहेत तर त्यांना तुम्ही चांगलं सिमेंट वापरून तुम्ही आता तुमचा गोटा चांगला. ह्या गायला EBS सिमेंट भरलेलं आहे. बर, म्हणजे गाभण आहे. हा, गाभण आहे. किती? 2 महिन्याचं गाभण आहे. बर, 2 महिन्याचं त्याला EBS सिमेंट भरलेलं आहे. बरं, म्हणजे की सगळ्यात महत्वाचं तुम्ही सिमेंट वरती काम करायला सुरुवात केली. आपण स्वतः कालवडी म्हणजे ज्या गोष्टी शेतकऱ्यांनी खूप उशीर करतात वापरायला, पण आता तुम्ही हे इम्पोर्टेड सिमेंट वापरल्यामुळे तुमचा गोटा आता चांगल्या गायीनं तयार होईल. हा, या भविष्यात आपला पूर्ण गोटा हे स्वतःच्या हे जेव आपण तयार करणार आहे, पुढे वाढवत वाढवत जी जाणार आहे. बरोबर, आता काय काय आहे तुमच्या शेतामध्ये, किती एकर? आता सध्या आपल्या शेतीत पिरू आहे, डाळिंब आहे, ही वैरणीला मोकळं ठेवलेले मका, गिनीगोल नेपेरचे गिनीगोल आहे, ऊस आहे. किती एकर तुम्ही ह्याला गुतवलेलं आहे? सध्या 2.5 ते 3 एकर क्षेत्र आपलं गुतलेलं आहे. 2.5 ते 3 तुम्हाला वैरण स्वतःचे आपण बाहेरचे विकत घेत नाही, स्वतः तयार केली. आता मुरगासाचा खड्डा एक केलाय, 30 टनाचा खड्डा भरून ठेवलेला आहे. बर, आता 10 टन बॅग भरून ठेवलेले आहेत. बर, म्हणजे आता उन्हाळा, हा पूर्ण उन्हाळा आपण स्वतःच्या घरच्या वैरण
हॅन्डल करायचं. बर बर. वैरणीचं कसं आहे, आता आजचा जर दर बघितला आणि विकतची वैरण बघितली तर मग परवडतो. हा, ते काय होतंय, जास्त खर्च वाढत जातोय, म्हणजे शिल्लक जी आपल्याला भांडवल राहतंय ना ते राहत नाही, त्या हिशोबाने मग विकत नाही वैरण घेतली आपली घरची शेती जी आपण दुसरी पिकं करणार आहे त्या हिशोबाने मका करून ह्याच्यातून जे उत्पादन मिळते ना ते आपलं फायद्यात राहते ना. तसं गॅरंटी नाही की बाबा दुसरं फळ पिकं किंवा भाजीपाला केला दर मिळत नाही त्या हिशोबाने. पण ही पट्टा जर बघितलं तर तरकारीचाच पट्टा आहे तुमचा आहे की, पण जी पहिले अंग म्हणजे हे जो तरकारी करत होतो आम्ही त्या टायमिंगचं वेगळं फायद्याचं होतंय वाटतंय, म्हणजे दुग्ध व्यवसाय फायद्याचा. बर बर. त्या टायमिंगला उत्पन्न बी जास्त होतं कमी खर्चात, आता खर्चाचं प्रमाण वाढलं उत्पन्न कमी होत चाललंय आणि लेबर खर्च वाढत चालल्यामुळे आपण हा निर्णय घेतला आपलं गाय संभाळायचे आपल्या आपण स्वतः हँडल करत जायचं. आता कष्टाचं स्वरूप जर बघितलं, शेतातलं कष्ट कोमलजी आता आणि ह्यातलं कष्ट काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं? शेतातलं कष्ट जास्त कष्ट आहे हे लय चांगलं वाटतं आणि गॅरंटी नाही ना, गॅरंटी नाही शेतातली की बाबा आज 10 रुपये खराडलं तर 20 रुपये मिळते हे गॅरंटी नाही. तसं ह्याच्यात 10 रुपये खराडलं तर 5 रुपये आपल्याला फिक्स भांडवल शिल्लक आहे हे गॅरंटीड. आता दर कमी झालाय तर या दर कमी असताना धंदा परवडतोय हो, तरी 30-40% फायदा राहतोय म्हणा. समाधान आहे का? समाधान आहे हो. त्यांच्या पाठी मग आपलं शेण हे सगळं पाठीमाग राहते. बरोबर, म्हणजे हा फायदाच म्हणायचा. जी वर्ष अखेर आपल्याला रानातून उत्पन्न 4-5 लाखाच होत ती त्याचं ह्याच्यापेक्षा जास्त ह्या गायींमधून होतंय म्हणायचं. अशा हिशोबाने आम्ही भांडवल भांडवल हो आणि आज ही भांडवल स्वतःपाशी तयार झालेले 8-10 लाखाचं चालू राहिले शेतातून एवढा नाही निघू शकत असं त्याच्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेतले. नक्की भविष्यातलं काय नियोजन आता? भविष्यात हा धंदा वाढवतच जाय, तीच व्यवसाय वाढवायचा आमची अशी इच्छा आहे. बर बर. म्हणजे आता तुम्हाला हे अंगवळणी पडले बरोबर, तर म्हणजे की आता दूध किती जात आहे दिवसाचं आणि तुम्हाला खर्च वाजत जाता किती फायदा मिळतो? आता चालू 75-80 लिटर आपलं दूध जात रोज. बर. आणि फायदा 50-60% आहे म्हणायचं. बर, आता चालू चालू. बर बर. म्हणजे तुम्हाला फायदाच वाटतोय? फायदा. इतर शेतकऱ्यांच्या गोट्यावरती काय व्हिजिट करतात? हो, जातोय ना. त्यांचे विचार आपले विचार काय चालू आहेत, त्यांचं काय चालू आहे त्या हिशोबाने आपण हे करतोय. मग आपण गायनला कसं कुठल्या पटीने तयार करतोय किंवा कुठ कसे सांभाळतोय आपण वैरणे किंवा पेंड काय देताना कसं आपण देतोय ते बाहेरचे कसे देते त्यातून हा दुधाचं म्हणजे मिल्किंग कसं वाढते ते निरोगी गाय कशी ठेवते ते अशा हिशोबाने आम्ही बघतोय. हा, जातोय येतोय. बर बर बर. म्हणजे की आता तुम्हाला लग्न झाल्यानंतर तुम्ही तरकारी पिकाकडे जास्त न वळता? आता चालू आमच्या वल्ला आजोबा पण जवळपासून म्हणलं तरी चालाय सारखं. वल्लांच्या तर सगळी शेती म्हणजे तरकारी म्हणजे माळव जास्त फळबागा ही असायची, त्या पण ही करून आता ह्या म्हणजे ह्या व्यवसायाकडे व्यवसायाकडे आपण वळालोय. बरोबर, म्हणजे फायद्याच वाटतं. फायद्याच वाटतं म्हणून आम्ही म्हणजे की दुग्ध व्यवसायाची तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीला तुम्हाला टेन्शन आलं एक गाय आजारी पडल्यामुळे तुम्ही त्यातून उभारी घेतली, चांगल्या पैकी धंदा केलेला आहे तुम्ही हो. तर निश्चितच तुमची ही दिलेली माहिती तरुणांना नवीन लग्न झालेल्यांना उपयोगी पडेल अशी आपण आशा व्यक्त करूयात. अनिलजी आणि कोमलजी तुम्ही जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली त्याबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीने आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.